नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून दहावी आणि बारावीच्या बोर्डाचं अवास्तव महत्त्व कमी केलं जाईल अशी माहिती मिळते विज्ञान वाणिज्य आणि कला असे भेट टाळून विषय निवडण्याची मुभा विद्यार्थ्यांनाच असेल त्याचसोबत नववी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासासाठी चाळीस विषयांचे पर्यायसुद्धा उपलब्ध करून दिले जातील महत्त्वाची बाब म्हणजे निकालाचं मूल्यांकन गुणांसोबत कौशल्यावरतीसुद्धा आधारित असेल अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांतने वेदांत मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीनं हे धोरण आखल्याचं कळत आहे कोणते महत्त्वाचे मुद्दे समाविष्ट आहेत नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ज्ञानदा नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्यामध्ये राज्यात केली जाणार आहे आणि त्यासाठीच आंतरविभागीय समिती गठीत केलेली आहे आणि त्या प्रकारचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला आणि ज्यामध्ये जेव्हा ही समिती गठीत केली जाते तेव्हा या समितीने काम नेमकं का प्रकारे करायचं या सूचना सूचनासुद्धा यामध्ये देण्यात आलेल्या आहेत आधीची जी अभ्यासक्रमाची रचना होती ती दहा प्लस दोन प्लस तीन होती तर आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये ती पाच प्लस तीन प्लस तीन प्लस चार म्हणजेच प्राथमिकची तीन वर्ष पहिली दुसरी त्यासोबतच दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये तिसरी ते पाचवी आणि त्यानंतर सहावी ते आठवी आणि मग नववी ते बारावी अशा प्रकारचे चार टप्पे असणार आहेत यामध्ये महत्त्वाची सूचना जी केली आहे की दहावी आणि बारावी बोर्डाचं जे अवास्तव महत्त्व आहे ते यामध्ये कमी केलं जाणार आहे त्याशिवाय उच्च माध्यमिक शिक्षण जेव्हा विद्यार्थी घेईल तेव्हा त्याला वेगवेगळे पर्याय असणार आहेत आपल्याला माहिती आहे की सायन्स कॉमर्स आर्ट्स यामध्ये सुद्धा भेद शाखांमध्ये पाहायला मिळतो तो, तो भेदसुद्धा कमी करून विद्यार्थ्यांना चाळीस वेगवेगळ्या विषयांचे पर्याय असणार आहेत आणि जेव्हा ते अभ्यासक्रम निवडतील तेव्हा आवडीचा अभ्यासक्रम आवडीचे विषय त्यांना निवडता येतील अशा प्रकारचे पर्याय असतील सोबतच जेव्हा विद्यार्थी पदवीला अभ्यास अभ्यासक्रम घेईल तेव्हा सुद्धा त्याला आवडीचे विषय निवडण्याचा पर्याय असणार आहे त्यामुळे महत्त्वाचा निर्णय यामध्ये घेतला जातोय मात्र टप्प्याटप्प्याने याची अंमलबजावणी करत असताना हे नेमके कोणत्या वर्षी अंमलबजावणी केली जाते हे पाहावं लागेल मात्र यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दहावी बारावी बोर्डाचं जे अवास्तव महत्व आहे ते यामध्ये कमी होईल त्यासोबतच मूल्यांकनामध्ये गुणांऐवजी कौशल्य विकासा सुद्धा महत्त्वाचा वाटा यामध्ये असणार आहे ज्ञानदा वेदान धन्यवाद सगळ्या ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट